नांदेड जिल्ह्यातील मोजे बामणी तालुका मुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच वर्षा मुंगनाळे यांनी शासनाची फसवणूक व आर्थिक अपहार केल्यामुळे सरपंच पदावरून अपात्र करण्यात यावे व ग्रामसेवक निलंबित असतानाही 43 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार केला, तसेच त्यांनी 38 लाख रुपयांची उचल केली आहे. या अवैध प्रकरणात त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विजयकुमार जाधव व नबीसाब मेहसाब शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नबीसाब मेहताब साहब मुक्काम बामणी तालुका मुखेड जिल्हा नांदेड आमरण उपोषणास बसण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही 31/3/2019 अर्ज दिलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही आज आमरण उपोषणास बसलो आहोत. 10 महिने झालं अर्ज देऊन तरी तुमची चक्कर नाही आणि आमचे ग्रामसेवक निलंबित असताना पैशाचा व्यवहार केलेला आहे आणि आमचे सरपंच निलंबित काळात पैशाचा अपहार केलेला आहे आणि बाथरूमाची जी 35 लोकांची जी यादी आहे ते बोगस करून पैसे अपहार केलेला आहे. त्याबद्दल चौकशी केली पण त्याच्यावर कारवाई काही झालेली नाही साहेब, त्याच्यावर गुन्हे काही दाखल झालेले नाही. त्यासाठी आम्ही उपोषणात बसलो आहोत. आमची मागणी ही आहे साहेब की या कर्मचाऱ्यावर व सरपंचावर सरपंचच्या पतीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावे यासाठी आम्ही आमरण उपोषणात बसलो आहोत. बाथरूमाविषयी कागदपत्र देखील हातातून काही नाही घेता आमचे पैसे उचलून खाल्ले सरपंचाने आणि आमचं बाथरूम तसेच ठेवून दिलं. बोला, आमचे कागदपत्र न घेता सरपंचाने आमचे पैसे उचलून खाल्ले, त्याच्यावर पात्रतेने अवघे त्याच्यावर कारवाई योग्य कारवाई होऊ शकतो त्याच्यावर. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.